पाऊस सुरू असल्यामुळे अजिंठा डोंगरदऱ्यांत आणि लेण्यांमध्ये सुंदर हिरवं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे। या जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमध्ये पर्यटकांची गर्दीही त्यामुळे वाढू लागलेली आहे। सध्या या ठिकाणी जोरदार पावसामुळे धबधबे वाहू लागलेत आणि ते दृश्य बघण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाहीये। दरम्यान या ठिकाणी मुंबई नालासोपारा येथील देवांश राजेश मोर्या हा युवक जळगाव येथून आपल्या मित्रांसोबत सातकुंड धबधबा परिसरामध्ये सेल्फी काढत होता। अचानकपणे त्याचा पाय घसरला आणि तो कुंडामध्ये पडला। तेव्हा तेथील उपस्थित नागरिकांनी फरदापूर पोलीस ठाणे या ठिकाणी घटनेविषयी माहिती दिली असता फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, नारायण खोडे, सचिन काळे यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं व अजिंठा लेणीतील सुरक्षा रक्षक सर्वेक्षण कर्मचारी यांच्या मदतीनं या युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। फरदापूर पोलीस ठाणे यांचे सोयगाव तालुक्यामध्ये आणि परिसरात मोठं कौतुक केलं जात आहे। पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण, पोलीस उपविभागीय अधिकारी सिल्लोड, फरदापूर पोलीस ठाणे यांच्यातर्फे पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे। या जोखमीच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरत नाही आहे, परंतु आपला जीव धोक्यात घालून कुणीही या ठिकाणी अशा प्रकारचे सेल्फी आणि फोटो काढू नये याबाबत पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आलं आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।